मराठा सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या संकल्पनेतून महाकवी कालिदास कला मंदिरात गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य महंत बिडकर बाबा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, बार काउन्सिलचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे, महंत चिरडेबाबा, नगरसेवक रवींद्र धिवरे, डॉक्टर वर्षा बाळेराव, हेमलता कांडेकर, पोलीस अकॅडमीच्या संचालिका ज्योती कटाळे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक केलं. त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची, अभ्यासाची एक शाबासकीची थाप मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं. जसं आज स्टेजवर बघा, सर्व वकील की जे समाजात चांगलं काम करतात, तुमच्या सारख्याचे विद्यार्थी दशेतून आज एवढ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. असं तुम्हाला बनण्यासाठी, एक प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी मी कार्यक्रम हा आयोजित करत असतो आणि तो कालिदास मध्ये असतो. प्रोत्साहन द्यावं, त्यांचा सत्कार व्हावा, त्यांना पुढे मार्गदर्शन व्हावं की त्यांनी पुढे या देशाचं खरं युवक युवती ह्या भवितव्य असतं, पुढील जीवन त्यांचं चांगलं आणि कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे या देशासाठी, त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात काम करा, शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं, शिकलंच पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महापौर रंजना भानसी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ज्या समाजामध्ये आपली जी बांधिलकी असते आणि त्या ठिकाणी आपण सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवू, त्यांना एक प्रसिद्ध पत्रक देऊन, ज्या प्रसिद्ध पत्रकाचं महत्व असं आहे का, त्याचं आपल्याला ज्या गुणांना आपल्याला जी वाव मिळते आणि जी आपल्या पाठीवर जी थाप दिल्या जाते, आजच्या दृष्टिकोनातून आजचे विद्यार्थी या देशाचे पुढचे नागरिक आहे. यांच्या ज्या आज आपण ज्या आज आपण समोर बसलेले जे विद्यार्थी आहे, हे पुढचं भविष्य आहे या देशामध्ये. आजच्या काळामध्ये चाललेली परिस्थिती, कारण सोशल मीडिया इतका फास्ट आहे, कहा सगळ्यांपर्यंत एका क्षणात काय होतं आणि एका क्षणात त्यापर्यंत पोहोचतो, यामध्ये आज आपण बघितलं असेल टीव्हीवरती. आज आपल्या पहिल्यांदा मी विद्यार्थ्यांना एक सांगते, त्यांच्या गुणगौरवाच्या आधी, का आपण आज देशाची आपली परिस्थिती, आपल्या जे मी कौशल्य विकास या संस्थेच्या आत्ताच तो कार्यक्रम आटपो, आज या ठिकाणी मी आले, अण्णांचा फोन चालू होता. या ठिकाणी मी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना सांगेन का, आपण ज्या देशाचा भविष्य ठरणार आहोत, पुढचा काळ आपल्या हातात आहे. यावेळी मराठा सेवा संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील 1100 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास बाबूजी पाटील, राजाराम पाटील, कार्यवाह अमोल पाटील हे उपस्थित होते. सचिन गायकवाड, दिशानू, नाशिक.